हे पहा, इथं आपल्याला प्रश्न आहे एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज, मुळांची बेरीज जी आहे ती त्यांच्या मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर के ची किंमत काढा. इथं दोन सूत्र खूप महत्वाचे लिहू नका. एक तर अल्फा अधिक बीटाचं सूत्र वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटाचं सूत्र सी छेद ए, ही दोन सूत्र माहिती पाहिजे. याच्यावर आधारित गणित सोडवायचं. आता सुरुवातीला आपण काय करू, एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणामध्ये ए बी आणि सी च्या किमती काढून घ्यायच्या. ओके, अशा प्रकारचं जर गणित आलं तर काय करणार, पहिली गोष्ट ए बी सी च्या किमती काढत असताना एक वाक्य लिहिणं गरजेचं आहे, वरील समीकरणाची तुलना, समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू. कम्पेअर विथ याची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर केल्यानंतर ए बरोबर किती येणार आहे, एक्स वर्गच्या शेजारी कोण आहे, कोण नाही म्हणजे ए, जिसका पै नाही होता उसका एक होता ए. त्याच्यानंतर बी बरोबर एक्सच्या शेजारी कोण आहे, वजा चार के आहे म्हणून त्याला वजा चार के, आणि सी बरोबर के अधिक तीन, के अधिक तीन. आता वर्ग समीकरण आता दिलंय काय, मुळांची बेरीज गुणाकाराच्या दुप्पट. मग अगोदर आपण काय करू, वर्ग समीकरणाची मुळे असं लिहायचं, वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा मान. ओके, आता आपल्याला दोन सूत्र माहिती पाहिजे, एक म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए असतो, बरोबर. आता आपल्याला काय सांगितलंय की वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज, इथं काय दिले, वर्ग समीकरणाच्या करणाच्या मुळांची बेरीज, बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मुळांची बेरीज ही त्यांच्या, ही त्यांच्या गुणाकाराच्या, ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. ओके, दुप्पट आहे हे लिहिलं किंवा दिलेल्या अटीनुसार लिहिलं तरी चालेल. मुळांची बेरीज, बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा, काय बाबा दुप्पट आहे, दुप्पट म्हणजे गुणिले दोन, कुणाच्या दुप्पट आहे, त्यांच्या मुळांच्या गुणाकाराच्या म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या. ओके, अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय असतं, वजा बी छेद ए असतं, म्हणून इथं वजा बी छेद ए दोन गुणिले अल्फा गुणिले बीटाचं सूत्र काय असतं, सी छेद ए. ओके, ए ए गेलं म्हणजे काय राहिलं, वजा बी बरोबर दोन सी, वजा बी ची किंमत किती, वजा चार के, म्हणून इथं लिहू वजा चार के बरोबर दोन गुणिले सी ची किंमत किती आहे, के अधिक तीन, इथं लिहिलं के अधिक तीन, चार वजा वजा अधिक झालं, चार के दोन गुणिले के दोन के अधिक बेत्री सहा, कोणाची किंमत काढायची, के ची, दोन के अधिक आहेत इकडे आले वजा, म्हणून चार के वजा दोन के बरोबर सहा, चारातून दोन गेले दोन के बरोबर सहा, म्हणून के बरोबर सहा जसेच्या तसे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले दोन, म्हणून के बरोबर बेत्री सहा. याच्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत माहिती पाहिजे आणि प्रश्न नीट समजून घ्यायचा. सगळ्यात पहिलं काय करायचं, दिलेलं जे समीकरण आहे त्याच्यामधल्या ए बी सी च्या किमती काढायच्या आणि नंतर लिहायचं, ए बी सी च्या किमती काढल्यानंतर लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा मानू आणि ते लिहिल्यानंतर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाचं सूत्र लिहायचं आणि मग दिलेल्या अटीनुसार पुढे सोडवायचं आहे आपल्याला. ओके, आपला प्रश्न थोडासा वेगळा आहे की तीन वाय वर्ग अधिक के वाय बरोबर बारा या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप मुळे कसे वास्तव आणि समान आहे, याचा अर्थ डेल्टाची किंमत शून्य म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत शून्य आहे, तर के ची किंमत काढा. मग हे कमी सोडवताना बघा, तीन वाय वर्ग
अधिक के वाय अधिक 12 बरोबर 0 हे जे समीकरण आहे याच्यामध्ये बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची, डेल्टाची म्हणजे डी ची किंमत आपल्याला इथं काढायची. ओके, मग त्यासाठी आपल्याला अगोदर ए बी आणि सी च्या किमती माहिती पाहिजे. मग त्यासाठी इथं लिहायचं वरील समीकरणाची तुलना, वरील समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 करू. ओके, ही तुलना केल्यानंतर ए बी सी च्या किमती निघतील. ए बरोबर 3, वायच्या वर्गाच्या शेजारी कोणी 3 आहे. बी बरोबर वायच्या शेजारी कोणी के, आणि सी बरोबर किती 12. ओके, मग आता डी म्हणजे डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. बी चा वर्ग, बी किती आहे के, म्हणून के चा वर्ग 4 × 1 किती आहे 3, आणि सी किती आहे 12. ओके, म्हणून के चा वर्ग वजा 4 × 3 = 12, आणि 12 × 12 = 144, म्हणजे डेल्टाची किंमत किती आली 144. परंतु दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळे आहे, दिलेल्या किंवा विचारलेल्या वर्ग समीकरणाची, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे. ओके, म्हणून आपण काय करणार की डेल्टा बरोबर 0 असणार. मुळे जर वास्तव व समान केव्हा असतात, ज्यावेळेस डेल्टाची विवेचकाची किंमत जी आहे ती 0 असते तेव्हा. ओके, तर डी किती आहे के वर्ग वजा 144 बरोबर 0. के ची किंमत काढायची, के वर्ग आपल्या जागेवर वजा 144 सॉरी बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 144. के वर्ग बरोबर 144 असेल तर के बरोबर किती वर्गमूळ काढलं तर के ची किंमत मिळेल अधिक वजा 12. 144 चं वर्गमूळ 12 येतं, म्हणून के ची किंमत अधिक वजा 12.